नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गजानन वाघ पार्श्व जेनेटिक्स इंदूरकडून आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण आसोला या गावी आलो आहे आपली नवीन वाण इनोवेज 108 बघण्यासाठी. तरी थोडक्यात आपण काकाकडून आपल्या व्हेरायटीबद्दल त्यांचं मनोगत जाणून घेऊ. काका नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा पूर्ण. मी नारायण दत्तात्रय निमकाळे, मुक्काम पोस्ट आसोला, तालुका पातूर, जिल्हा अकोला. तर तुम्हाला आपली इनोवेज 108 कशी वाटली व्हेरायटी? बाकीच्या व्हरायटीपेक्षा एकदम उत्तम आहे. आणि मुळापासून शेंगा आहेत, जेवढी वाढ झाली तिथपर्यंत शेंगा घोच लागलेले. काकाचं म्हणणं आहे की बा आदर व्हरायटी पेक्षा खूप छान व्हरायटी राहिली आणि बुडापासून तर शेणे लोक माल लागला. दाखव एकदा शेतकऱ्यांना माल आपला, ते बघू शकता आपण. झाडाला दाट पेरणी दाट केलेली आहे तरी बीन, पण बुडापासून तर शेणे लोक गुच्छामध्ये माल लागेल हे बघू शकता आपण. हे बा वरच्या शेंड्याला कमीत कमी 5 ते 7 फुलली आहे हे बघू शकता. काका आपण स्प्रे किती घेतले आता लोक? एकच स्प्रे काढला. काकाचं म्हणणं एकच स्प्रे काढला तरी बीन व्हेरायटी दगमगली नाही. दाण्याची साईज टपोरी आहे बघू शकता तुम्ही. सध्या शेंगा याच्यावर आलेली आहे, दाणा बीन टपूर आहे. तरी आणखीन 8 ते 10 दिवसात प्लॉट हार्वेस्टिंगला येते 15 दिवसामध्ये हे बघू शकता. दाण्याची साईज बीन टपोरी आहे. आणखीन काय काका विशेष वाटलं तुम्हाला आमच्या व्हरायटीमध्ये? बाकीच्या व्हरायटीपेक्षा व्यवस्थित वाटली. बाकीच्या व्हरायटी त्याला एकच स्प्रे आहे, याला एकच स्प्रे आहे, पण त्याच्यापेक्षा याची क्वालिटी जबर आहे. तर काकाचं म्हणणं आहे आदर व्हरायटीपेक्षा क्वालिटी चांगली आहे. तरी शेतकरी बंधूंनो लक्षात असू द्या, पार्श्व जेनेटिक्सची इनोवेज 108. ठीक आहे काका, धन्यवाद.